गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकामधील विभाग पहिला मधील पहिला पाठ अभ्यासणार आहोत. पाठाचं नाव आहे वेगवशता. आणि हा जो पाठ आहे किंवा हा धडा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी तो लिहिलेला आहे. जागर खंड दोन या ललित लेखामधला हा पाठ आहे. अतिशय छान पाठ, बरोबर. वेगवशता काय बरं या आपण पाठाला सुरुवात करण्या अगोदर मला या शब्दाचा अर्थ सांगा बरं. तुमच्या दृष्टीने काय बरं वेगवशता म्हणजे काय अर्थ असू शकेल त्याचा? नक्की प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना आपल्याला या पाठातून नेमकं काय सांगायचं असेल? सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये मला या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे, बरं. चॅट बॉक्स मध्ये पाठवा, तोपर्यंत आपण लेखकाचा परिचय पाहूया. ओके, वेगाविषयी माहिती सांगितलेली आहे. वेगाविषयी माहिती सांगितलेली आहे, पण वेगवशता या शब्दाचा अर्थ पाहिजे. वेगाविषयी माहिती सांगितलेलीच आहे, बरोबर आहे, पण वेगवशता कंट्रोल म्हणजे काय मराठीमध्ये? कंट्रोल म्हणजे वेग हे गतीचे रूप आहे. बर, तुम्ही ताबा लिहित चला चॅट बॉक्स मध्ये. मी पाहतो नंतर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये काय लिहिलं आहे. त्याच्या आधी आपण आजच्या तासाला प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या विषयी माहिती पाहूया. पाठ अतिशय सोपा आहे, थोडका आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला त्या लेखकाविषयी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तुमच्या स्क्रीनवर हे जे चित्र दिसत आहे, बरोबर, हे प्राचार्य शिवाजीराव भोसले आहेत. आता प्रत्येकच वेळी प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणावं लागणार आहे. तुम्ही हे लक्षात ठेवून चला. साधारणपणे फलटण मध्ये काम केलेलं आहे त्यांनी, त्यांच्याविषयी आपण माहिती पाहतच राहूया. तुमच्या स्क्रीनवर हे जे चित्र दिसत आहे ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं चित्र आहे आणि त्यांनी हा पाठ लिहिलेला आहे. त्यांच्याविषयी आणखी माहिती पाहूया. ही साधारणपणे त्यांच्याविषयी असलेली माहिती आहे आणि त्या माहितीच्या आधारे पूर्ण नाव आहे शिवाजीराव अनंतराव भोसले. त्यांचा जन्म 1927 साली झालेला आहे आणि 2010 साली त्यांचं निधन झालेलं आहे, बरोबर. त्यांचं जन्मगाव कलेढोण, तालुका खटाव, जिल्हा सातारा. पहा, सातारा जिल्ह्यातील आहेत. साधारणपणे कलेढोण हे गाव मान, जत, सांगली, मान, खटाव या भागातील हे प्राचार्य शिवाजीराव भोसले आहेत. आणि त्यांचं जे शिक्षण आहे ते शिक्षण साधारणपणे MA LLB, बरोबर. पूर्वीच्या काळी MA पर्यंत जरी शिक्षण झालेलं असायचं तर ते खूप मोठं शिक्षण मानलेलं जायचं, बरोबर. MA आहेत, कला शाखेतून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर LLB त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलेलं आहे. आता त्यांना प्राचार्य हे त्यांचं टोपण नाव आहे. का आहे? पा, फलटण मध्ये तुम्हाला माहित असेल बारामतीच्या शेजारचाच तालुका आहे तो, सातारा जिल्ह्यामध्ये तालुका आहे. मधोजी महाविद्यालय फलटणला आहे. पा, अतिशय नावाजलेलं, अतिशय चांगलं असं हे मधोजी कॉलेज. आणि त्या मधोजी कॉलेजमध्ये बऱ्यापैकी सगळ्यांना माहित असेल जे आजूबाजूचे विद्यार्थी आहेत
मधुजी महाविद्यालय पलटीने ती प्राचार्य पदाची धुरा सांभाळली, किती वर्ष प्राचार्य होते ते? सलग 25 वर्ष, साधारणतः 1963 साली ते प्राचार्य पदाच्या प्राचार्य पदाच्या आधी ते प्राध्यापक म्हणून काम करत होते। अतिशय नावाज दिले प्राध्यापक की त्यांच्या तासाला मुलं सतत ज्ञान मिळवण्यासाठी किंवा एक चांगला वक्ता म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, नवलौकिक मिळवलेला आहे। आणि असे हे प्राचार्य शिवाजीराव भोसले मधुजी कॉलेजमध्ये सलग किती वर्ष प्राचार्य होते? 25 वर्ष, साधारणतः 1963 1988 अशी 25 वर्ष त्या मधुजी महाविद्यालय फलटण या ठिकाणी ते प्राचार्य होते, म्हणून त्यांना प्राचार्यच हे टोपणनाव मिळालेलं आहे। आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये वसंत व्याख्यानमाला अतिशय नावाजलेली, महाराष्ट्रामध्ये नाही तर जगामध्ये नावाजलेली ही व्याख्यानमाला आहे, वसंत व्याख्यानमाला। या वसंत व्याख्यानमालेचे अनेकांना आकर्षण असते, आजही ही व्याख्यानमाला पुण्यामध्ये चालू असलेली आपल्याला दिसून येते। या वसंत व्याख्यानमालेमध्ये सलग 28 वर्ष त्यांनी व्याख्यान दिली आहेत, बरोबर। म्हणजे आपण जर पाहिलं की एखादा वक्ता जर आपण आपल्या कॉलेजवर किंवा कुठं बोलवला आणि एखादं जर व्याख्यान किंवा त्याचं जर भाषण आहे ते जर आपल्याला मनास पसंत पडले नाही, ते आवडले नाही, तर आपण त्या व्याख्याताला परत बोलवण्याच्या भानगडीत पडत नाही। परंतु शिवाजीराव भोसले यांच्या जिभेवर अक्षरशः सरस्वती नाच करायची, बरोबर। तुम्ही युट्यूबला सर्च केलं प्राचार्य शिवाजीराव भोसले युट्यूबला, अतिशय त्यांची छान व्याख्यान आहेत। आई विषयावर आहे, त्यानंतर स्वामी विवेकानंद विषयांवर आहे, राम परमहंस रामकृष्णांवर आहे, बरेच विषयावर त्यांनी व्याख्यान दिले आहेत। आणि सलग 28 वर्ष त्या वसंत व्याख्यानमालेत पुणे या ठिकाणी, ज्या पुण्याला आपण विद्येचे माहेरघर म्हणतो, बरोबर। एखादा नाटकात काम करणारा जर नट असेल, अभिनेता असेल, आणि त्याचं जर नाटकाचा प्रयोग बालगंधर्व मध्ये जर झाला तर तो स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो। असं म्हणजे पुणेरी लोक आहेत, सहसा कोणत्या गोष्टी तावून सुलाखून घेतल्याशिवाय त्या भानगडीत पडत नाहीत, बरोबर। आपल्याला पुणेरी पाट्या वगैरे सगळं माहीत आहे। आणि ह्या पुणे या विद्येच्या माहेर घरी सलग 28 वर्ष प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्याख्यान दिली आहेत, बरोबर। आता हे आपल्याला माहिती घ्यायची कारण का, कारण त्यांनी जो पाठ लिहिलेला आहे यामध्ये पुण्यातल्या बऱ्याचशा ठिकाणाचं वर्णन आहे, देहू आहे, आळंदी आहे, त्यानंतर जंगली महाराज रोड आहे, त्यानंतर सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांची नावं आहेत। आणि त्यांनी जी म्हणजे ही जी वेगवशता हा जो पाठ आहे अगदी आपल्याला जवळचा वाटतो, बरोबर। हा त्यांचा थोडक्यात परिचय आहे, त्यानंतर पुढे पाहूया त्यांची ओळख काय आहे। नामवंत वक्ते म्हणजे व्याख्याते आहेत, सुप्रसिद्ध आहेत महाराष्ट्र भारतात नव्हे जगामध्ये, जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी व्याख्यानं दिली आहेत, वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानं दिली आहेत। सुप्रसिद्ध विचारवंत आहेत, व्यासंगी लेखक आहेत, त्यांनी जी पुस्तकं लिहिली आहेत किंवा ज्या काही पुस्तकांचे विषय आहेत ते अगदी अभ्यासपूर्वक त्यांनी ते लिहिले आहेत, म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची ओळख आहे। नामवंत वक्ते, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत, व्यासंगी लेखक, देशात विदेशात अनेक विषयावर त्यांनी व्याख्यानमाला गाजवलेल्या आहेत, परदेशात सुद्धा त्यांनी अनेक व्याख्यानमाला गाजवल्या आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, जसं पुणे विद्यापीठ आहे, कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठ आहे, तसंच मराठवाड्यामध्ये
डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरु होते, माजी कुलगुरु, 1988 ते 1991 साधारणपणे फलटण या ठिकाणी 1988 पर्यंत त्यांनी प्राचार्य पदाचं काम केलेलं आहे. 1963-1988 आणि तिथून 3 वर्ष ते डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी सकाळ, लोकसत्ता या 2 वर्तमानपत्रांमधून दीपस्तंभ, यक्षप्रश्न, कथा वक्तृत्वाची, जागरखंड 1, जागरखंड 2, जीवनवेद या वेगवेगळ्या सदरांमधून लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. बरोबर, अतिशय नावाजलेलं मराठी साहित्यामध्ये अतिशय नावाजलेलं एक व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना ओळखलं जातं. बरोबर, आपला जो पाठ आहे साधारणपणे या जागरखंड 2 या पाठ्यपुस्तक या पुस्तकामधील हा उतारा आहे, वेगवशता. त्याचबरोबर ही तुमच्या समोर काही अतिशय गाजलेली, जर तुम्हाला काही कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती जर मिळवायची असेल तर हे एक पुस्तक आहे. पा हे प्रेरणा नावाचं एक पुस्तक आहे. तुम्हाला त्या या मुखपृष्ठावरूनच कळेल की अब्राहम लिंकन आहेत, आचार्य अत्रे आहेत, इंदिरा गांधींचं चित्र आहे, अनेक लेखक आहेत. बरोबर, हे दुसरं पुस्तक अतिशय महत्वाचं, दीपस्तंभ. दीपस्तंभ या शब्दाचा अर्थ आहे जी समुद्रामध्ये जहाजं असतात आणि त्या समुद्राच्या किनारी दीपस्तंभ असतो की त्यांना दिशा दाखवण्याचं काम. आणि त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल, मुखपृष्ठावर तुम्हाला दिसत असेल, पहा, लोकमान्य टिळक आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, सरदार वल्लभभाई पटेल आहेत, रवींद्रनाथ टागोर आहेत, त्यानंतर सुभाषचंद्र बोस आहेत आणि आणखी इतर महात्मा गांधी आहेत आणि आणखी विदा सावरकर आहेत, आणखीही चित्र आहेत. बरोबर, या दीपस्तंभ या पुस्तकामध्ये या भारतातील, बरोबर, जे समाज सुधारक आहे, शिक्षण तज्ज्ञ आहेत, त्यांची अतिशय छान पद्धतीने माहिती दिली आहे. जर शक्य असेल तुम्हाला प्रेरणा हे दीपस्तंभ इकडं हे पहा, देशो देशीचे दार्शनिक. मी हे स्वतः पुस्तक वाचलेलं आहे. अगदी प्राचीन काळातील कणाद या भारतीय व्यक्तीपासून अलीकड गाडगे महाराज यांच्यापर्यंतची, जगातल्या देशोदेशीचे दार्शनिक. दार्शनिक या शब्दाचा अर्थ आहे तत्वज्ञ, तत्ववेत्ते, किंवा ते समाज सुधारक असतील, शिक्षण तज्ज्ञ असतील, त्याचबरोबर ते धर्मसुधारक असतील, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणाऱ्या व्यक्ती असतील. अतिशय आपल्याला उपयुक्त माहिती देणारं हे पुस्तक आहे. त्यानंतर पहा, हे जे समोर आहेत अरविंद, श्री अरविंद यांचं पुस्तक आहे. स्वामी विवेकानंदांवर त्यांनी अतिशय छान पद्धतीने लेखन केलेलं आहे. हे जागर नावाचं पुस्तक आहे, हितगोष्टी. मी तर तुम्हाला एवढं सांगेल की तुम्हाला जेवढी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची पुस्तकं वाचता येतील किंवा जेवढी तुम्हाला युट्यूबवर त्यांची बरीचशी व्याख्यानं आहेत, ती व्याख्यानं ऐकल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न पडेल की शब्दामाग शब्द, वाक्यामाग वाक्य, कुठं पाठांतर नाही किंवा कुठेही आवाजात आपण म्हणतो ना 11 वाजतेपणा असं नाही, तर अतिशय छान पद्धतीने त्यांचं ते साहित्य असलेलं आपल्याला दिसून येतं. तुमच्यासमोर हे जे आहे, म्हणजे हे जे तुम्ही देशोदेशीचे दार्शनिक हे जे पुस्तक वाचलं किंवा विकत घेतलं तर तुम्हाला जगातल्या कितीतरी माहीत असलेल्या आणि माहीत नसलेल्या चांगल्या लोकांविषयी माहिती मिळेल. दीपस्तंभ असेल, हे प्रेरणा असेल, मुक्तिगाथा महामानवाची हितगोष्टी आहे, जागर आहे. बरोबर, म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं जे नाव आहे ते मराठी साहित्यामध्ये अतिशय आदराने
किंवा एक व्यासंगी व्यक्ती म्हणून काय केलं जातं, घेतलं जातं, बरोबर। आणि अशा प्रकारे हे त्यांची सांस्कृतिक लेखन पद्धती आहे किंवा सांस्कृतिक ठेवा आहे, बरोबर। वेगवशता, आता या पाठामध्ये नेमकं काय आहे हे जे तुम्हाला मी आता सांगतो आहे हे तुमच्या पान नंबर 3 वर जिथं लेखकाचा परिचय दिलेला आहे आणि पाठाचा सारांश दिलेला आहे त्यातली ही माहिती आहे। पा काय आपण नेमकं या वेगवशता या पाठामध्ये अभ्यासणार आहोत, अतिवेग, बरोबर। वेग माणसाच्या जीवनात चांगलाच आहे, बरोबर। पूर्वीच्या काळी ज्या वेळी चाकांचा शोध लागला, अग्नीचा शोध लागला, तेव्हापासून मानवाच्या जगातल्या पृथ्वीवरच्या पृथ्वी तलावर असणारे जे मानव आहेत त्यांच्या प्रगतीचा वेग सुरू झालेला आहे किंवा त्यांच्या प्रगतीला वेग आलेला आहे, बरोबर। वेग महत्त्वाचा आहे पण अतिवेग, वेगवशता, मी तुम्हाला या शब्दाचा अर्थ विचारला होता, वेगवशता म्हणजे वेगाच्या अधीन जाणे। आता सगळी वाहनं आहेत ती मानवासाठी बनवलेली आहेत, बरोबर। मानवाच्या सुखकर सोयीसाठी ती वाहनं बनवली आहेत, पण हे जे यंत्र आहे, मोटर आहे, मग टू व्हीलर असेल, चार चाकी असेल, दोन चाकी असेल, आणखी कोणती असेल, ती मानवावर कशी स्वार होते, बरोबर। अतिवेग, अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर, विकृत म्हणजे काय, विकृती, विकृती या शब्दाचा अर्थ सांगा, चला चॅट बॉक्स मध्ये सांगा पटपट पटपट। विकृती, प्रकृती, विकृती, संस्कृती, या तीन गोष्टी आहेत पा, बरोबर। मी सांगतो तोपर्यंत तुम्ही अर्थ सांगा चॅट बॉक्स मध्ये टाइप करून पाठव मला। आता पहा, आपल्याला जर भूक लागली असेल, बरोबर, आपल्याला जर भूक लागली असेल तर आपल्या ताटातील एक गास समोरच्याला देणे ही झाली संस्कृती। काय झाली, ही संस्कृती, बरोबर। आणि जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं खाणं ही झाली प्रकृती। काय झाली ती, प्रकृती। प्रकृती म्हणजे काय, की जे निसर्गात आपल्याला आपल्या शरीराला योग्य होईल, योग्य सूट होईल आपण असं म्हणतो, ती झाली प्रकृती। विकृती म्हणजे काय, जेवढं आपल्या ताटात आहे ते तर खाणंच, पण दुसऱ्याकडे आहे ती वरबडून खाऊन घेईन, बरोबर। विकृती, विकृती, कृती म्हणजे गोष्ट, वि म्हणजे वाईट, वाईट कृत्य करणे। आता वेगात गाडी चालवणं प्रकृती आहे, बरोबर। समजा 50 स्पीडनी गाडी चालवणं संस्कृती म्हणूया, 60 स्पीडनी गाडी चालवणं प्रकृती म्हणूया, 80, 100, 120, 150, 200 इतक्या वेगानं गाडी चालवणं हे स्वतःच्याही जीवाला धोकादायक आहे, त्याचबरोबर रस्त्यावर असणाऱ्या समोरच्या लोकांनाही ते काय आहे, धोकादायक आहे, विकृती आहे, ही वाईट प्रवृत्ती आहे, वाईट कृती आहे। या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी वेगवशता या पाठामध्ये वेगाच्या आहारी गेलेल्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवलेले आहे, बरोबर। त्याचप्रमाणे पा, आपले जीवन स्थिती आणि गती, स्थिती म्हणजे थांबणे आणि गती म्हणजे प्रगती, वेग घेणे। कधी आपल्याला थांबावं लागतं, कधी आपल्याला पळावं लागतं, कधी आपल्याला बसावं लागतं, कधी चालावं लागतं, कधी पळावं लागतं, बरोबर। स्थिती आणि गती यावर आपलं जीवन आधारलेलं आहे। कधी थांबावं हे आपल्याला कळलं पाहिजे आणि किती वेगानं जावं हे आपल्याला कळलं पाहिजे, बरोबर। वाहन कशासाठी घेतो आपण साधारणपणे, वेळ आणि श्रम वाचण्यासाठी वाहनाची गरज असते। साधारणतः आपल्याला 5 किलोमीटर जायचं आहे, चालत जाण्यासाठी जर त्या ठिकाणी जायचं असेल तर वेळ लागणार आहे, वेळेत आपलं काम पूर्ण होणार नाही आणि चालण्याचं कष्ट सुद्धा वाचणार आहेत, बरोबर। समजा आपल्याला एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायचा आहे, पूर्वीच्या काळी प्रवासाची साधनं नव्हती, वेळ लागायचा, पण आता आधुनिक युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे, जागतिकीकरणाचं युग आहे,
धावपळीचं युग आहे बरोबर या या ह्याच्यामध्ये आपल्याला वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी आपल्याला वाहनांची गरज आहे हे लेखकालाही पटतं म्हणजे ते मान्य करतात की तुमच्याकडे गाडी असावी गाडी असण्याबद्दल काही दुमत नाही पण कशासाठी असावी ती वेळ आणि श्रम वाचण्यासाठी असावी वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने वापरतात परंतु वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात पा अतिशय छान वाक्य आहे या वेगवशता या पाठामध्ये वेळ वाचवण्यासाठी माणसं वापरतात अगदी बरोबर आहे परंतु वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात की वेळ वाचलेला आहे चला काही नाही चक्कर मारू विनाकारण पेट्रोलचे भाव तुम्हाला आता माहित आहेत रस्त्यावर अपघाताचं प्रमाण किती वाढलेलं आहे तेही माहित आहे आपल्या देशातील रस्त्यांची काय अवस्था आहे तेही आपल्याला माहित आहे बरोबर म्हणून शिवाजीराव भोसले असं म्हणतात की वेळ वाचवण्यासाठी माणसं वाहन वापरतात वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात घालवतात आणि वाहने माणसांवर स्वार होतात इंजिन आहे आपण जी मोटर चालवणार आहोत ते इंजिन एक प्रकारचं इंजिन आहे तुम्ही चालू केल्याशिवाय ते चालू होणार नाही तुम्ही रेस करून वेग वाढवल्याशिवाय ते स्वतः वेग वाढवणार नाही पण एकदा का वाहनाने वेग घेतला त्या वाहनावर बसलेली माणसं काय होतात बेफाम होतात आणि मग वाहने माणसांवर स्वार होतात म्हणजे ज्या ज्याच्यावर आपलं कंट्रोल पाहिजे तिथं त्या मशीनवर आपलं कंट्रोल राहत नाही आणि त्या मशीनचं कंट्रोल आपल्यावर राहतं अशी मार्मिक टिप्पणी अतिशय मार्मिकपणे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे या पाठाचा सारांश पाहतोय आपण अतिवेग विकृतीवर बोट ठेवलेला आहे स्थिती आणि गती आपले जीवन आहे गाडी का वापरतो आपण श्रम आणि वेळ वाचवण्यासाठी आणि वाचलेला वेळ पुन्हा गाडी चालवण्यात वापरतो आपण त्याचप्रमाणे पहा आज सगळ्यांचेच म्हणजे अगदी माझ्यापासून सगळ्यांनी विचार करायचा गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी आपल्या दारासमोर ज्या गाड्या आहेत फोर व्हीलर असतील टू व्हीलर असतील आणखी काय असेल आणखी काय असेल आणखी काय असेल बरोबर किती जणांनी किंवा किती लोकांनी मी माझ्या सहित म्हटलेलं आहे किती लोकांनी रोख पैसे देऊन गाड्या घेतलेल्या आहेत बरोबर खोट्या प्रतिष्ठेपायी म्हणजे काय की शेजाऱ्याने आणली आहे आमच्या पाहुण्याने आणली आहे आमच्या भाऊकीत गाडी आलेली आहे तर आपल्याला घ्यायलाच पाहिजे नाही तर आपली प्रतिष्ठा ऱ्हास होईल कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे काय सांगितलेलं आहे शिवाजीराव भोसले यांनी वाहनांची गरज आहे मान्य आहे पण खोट्या प्रतिष्ठेपायी आज आपण जर पाहिलं की साधारणतः 10वी 12वी झालेल्या मुलांकडे FZ सारखी गाडी असते बरोबर साधारण त्याची माझ्या माहितीनुसार आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त त्या गाडीची किंमत माहित असेल 1.5 लाखाच्या खाली तर माझ्या अज्ञाने गाडी नसावी जर माझं अज्ञान असेल तर त्याच्या किमती सुद्धा वाढलेल्या असतील बरोबर आणि जर काहीच विद्या एखादा मुलगा काम करत नाही वडिलांकडून गाडी घेतलेली आहे बरोबर सायलेन्सर काढलेला आहे गाडी आणि गाडी कर्ज काढून खरेदी केलेली आहे तर याच्यावरही प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी काय केलेलं आहे प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येईल आणि भरगाव गाडी चालवण्याची अघोरी हौस आहे अघोरी शब्द आहे अघोरी शब्द त्यांनी वापरलेला आहे की भरगाव गाडी विनाकारण कारण नसताना एखादी व्यक्ती चुकून आपल्याला ओव्हरटेक काय करते आणि मला बरोबर अहम आपला जागा होतो आणि कधी कधी पहा अति वेगाच्या हव्यासापोटी अपघात होतात घरातली करती माणसं त्या अपघातामध्ये हे जग सोडून निघून जातात बरोबर हेही त्यांनी सांगितलेलं आहे आणखी आपल्याला वेगवशता या पाठामध्ये भारतीय आणि अमेरिकन जीवनशैलीचा विरोधाभास त्यांनी सांगितलेला आहे की भारतीय जीवनशैली कशी आहे आणि अमेरिकन जीवनशैली कशी आहे अमेरिकेमधले जे रस्ते आहेत लोकसंख्या आहे तिथलं असणारे गाड्या स्पीड बरोबर आणि आपण जर अमेरिकेतील लोकांच्या जीवनशैलीचा जर त्यांचं पालन करायला गेलो त्यांना जर आपण फॉलो करायला गेलो तर ते आपल्या इथे शक्य नाही कारण मी तुम्हाला पुढे 1-2 स्लाईड दाखवणार आहे त्यामध्ये अमेरिकेमध्ये असणारे रस्ते भारतामध्ये असणारे रस्ते अमेरिकेमध्ये
पाळले जाणारे वाहतुकीचे नियम, भारतामध्ये पाळले जाणारे वाहतुकीचे नियम, किंवा भारतामध्ये किती लाख लोक दरवर्षी त्या अपघातामध्ये मरण पावतात, किंवा आपण स्वतः वाहतुकीचे किती नियम पाळतो, हे सगळं आपल्याला विरोधाभास दाखवलेला आहे. वाढती स्पर्धा, वाहनांचा अतिरेकी वापर, गरज नसताना आपण रात्रीचा प्रवास करतो, त्यावरही त्यांनी भाष्य केलेलं आहे. अफाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीर मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो. महानगर शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करावी लागतात, हे खरे असले तरी नको तितक्या वेगाने वाहन चालवून लोक अपघातांना निमंत्रण देतात, याचं लेखकाला वाईट वाटत. भरधाव वेग हा निसर्गाच्या विरोधी वर्तन आहे. वेगात गाडी चालवणं किंवा माफक वेगात गाडी चालवणं हे योग्य आहे, पण भरधाव त्याच्यावर काही नियंत्रण राहत नाही आणि एक साधीशी चूक आपल्याला आयुष्यभर काय करावी लागते, त्याच निस्तारावी लागते, बरोबर. त्यामुळे सत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखक शेवटी कशा प्रकारे स्पष्ट इशारा देतात, हे आपल्याला या वेगवशता या पाठामध्ये काय करायचं आहे पाहायचं आहे. साधारणतः अशा प्रकारचा हा धडा असलेला आपल्याला दिसून येतो. प्रकट वाचन करूया की आधी संपूर्ण धडा समजून घेऊया आणि उद्याच्या तासापासून आपण काय करूया, धड्याचं परिच्छेदनुसार काय करूया त्याची माहिती पाहूया. ओके, तुमच्याजवळ पुस्तक असतील तर पुस्तक पान नंबर 3 वर पाहायचं आहे, नसतील तर मी जे वाचन करतो आहे त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आता फक्त वाचन आहे, याच्यामध्ये कोणतंही स्पष्टीकरण असणार नाही, बरोबर. स्पष्टीकरण उद्देशात असं पान नंबर 3 वर, वेग हे गतीचे एक रूप आहे, आपले जीवन स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांना ही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो, ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला प्राप्त ठरते. दिशा विहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात, माणसे घरात असतात, म्हणूनच अल्पकाळ तरी ती स्थिर असतात. एरवी गतीपायी अगतिक होतात. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते की आली कुठून आणि आली कशी आणि कशासाठी. पूर्वी देशोदेशीचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवकळ वाहने कोठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात, पायी चालत तीव्रता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके सांधणार कशी, जोडणार कशी, शेवटी गती ही घ्यावीच लागते. येताप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा, त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम आवेग म्हणावा लागेल, तो आत्मघाती ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहने उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलाचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टींची जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसामाणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक भेहोशी असते.
भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही, आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत, जीवनाची टोके सहज सांधता येतात, थोडी त्वरा करावी लागते पण भरगाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते, गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसांचे धावणे थांबते. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या दोन आणि चार चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात, वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनाच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात, मग वाहने माणसावर स्वार होतात. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता अनुभवता यावे त्यासाठी वसंत लाभावे म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरपटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण आहेच वाहन तर 4-6 महिलांचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बणेश्वर, विठ्ठलवाडी कडचे रस्ते का दिसत नाहीत? वाई, सातारा, फलटण, कराड अशी या वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल, पण सहज आणि सुखाने जाणे येणे सोडून वेगाने येरझारा कशासाठी घालायचा? आहेच गाडी तर मारूया चक्कर अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालली आहे. वाहने हे वेळ वाचवण्यासाठी असते, ती वेळ घालवण्यासाठी नसते. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक काय करावे? करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशी अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाच भरगाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? वाहनांचा वेग वाढला म्हणजे त्या पुढचा ताबा कमी होतो, त्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात घडतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी रात्राणी म्हटली जाते. रात्री भरगाव वेगाने प्रवास करून पार पाडावी तेवढी महत्वाची कामे दरवेळी असतात का? वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. डोळ्यावर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरावर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मनके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी वाहनधारकाची व्यथा असते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, पळणे, वळणे, वर खाली पाणे या मुक्त हालचालीचे संगीत विसरून स्वतःला वाहनांशी जकडून ठेवणे आणि वाहनांचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्ग विरोधी आहे, आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे ताण. जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कोठे? आपले सत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावनाविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. अशा प्रकारचा जागर खंड 2 या पाठ्यपुस्तकामधला हा पाठ आहे. साधारणपणे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी हा जो पाठ आहे या पाठामध्ये वेग मर्यादित असेल तर तो अतिशय चांगला आहे, पण वेग जर अनिवार्य झाला, अमर्याद झाला, तर या तुमच्या समोर
दिसतंय पा हे असणारे रस्ते, त्याला पडलेले खड्डे, भारतामध्ये असणार समोर असणार हे ट्रॅफिक, त्याचप्रमाणे रस्त्यावरून वाहनही चालतात, टू व्हीलर आहेत, फोर व्हीलर आहेत, आणि गणराज हत्ती सुद्धा चाललेले आहेत। हे समोर पहा, या शेवटच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की कोणतीही आपण नियम पाळत नाही, बरोबर। आणि त्या ठिकाणी आपण काय करतोय, रस्त्याने आपला जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करतोय। त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की अमेरिकन जीवनशैली आणि भारतीय जीवनशैली याचा तुलनात्मक तुलना केलेली आहे, विरोधाभास दाखवलेला आहे। साधारणपणे ही अमेरिकेमध्ये असणारी रस्ते आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्नही दिलेला आहे की अमेरिकेतील रस्त्यांचं काय वर्णन केलं आहे, सरळ आहेत, बरोबर, गर्दी किंवा हे जे पहा अमेरिकेमधलं ट्रॅफिक जाम झालेलं चित्र आहे, पण वाहनं जी आहेत अतिशय नियम पाळून, ही जर रस्ते पाहिले तर अतिशय लांब, रुंद, विस्तीर्ण, सरळ, आणि जगाच्या लोकसंख्येचा जर विचार केला आपण तर जगाच्या लोकसंख्येच्या कितीतरी पुढे आपण आहोत। चीन आणि भारताची जर लोकसंख्या, जर आपली लोकसंख्या पाहिजे, 1.40 कोटीच्या आसपास आपली लोकसंख्या आहे। तुम्हाला माहित असेल 1 आठवड्यापूर्वी लसीकरण सुरू झालं होतं, 21 जूनला 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू झालं होतं। त्याच्या आधी जे लसीकरण होतं ते थोडस धीम्या गतीने चाललं होतं आणि किंवा विस्कळीतपणा आला होता, पण 21 जून आणि 22 जून या दिवशी संपूर्ण भारतामध्ये जे लसीकरण झालेलं आहे, कोविशिल्ड असेल, कोवॅक्सिन असेल किंवा स्पुटनिक व्ही असेल, तर 2 दिवसामध्ये जवळजवळ 1.5 कोटी, किती सांगतोय मी संख्या, 2 दिवसामध्ये 1.5 कोटी लोकांना पहिला डोस दिलेला आहे। किती? 1.5 कोटी। जर आपण न्यूझीलंड या देशाचा जर विचार केला की नुकतंच वर्ल्ड चॅम्पियन कसोटीमध्ये न्यूझीलंड या देशाने आपला पराभव केला, बरोबर, तर त्या न्यूझीलंड या देशाच्या जवळजवळ तिप्पट, किती म्हणजे 2 दिवसामध्ये आपण 1.5 कोटी लोकसंख्यांना डोस दिले, ते न्यूझीलंडच्या अख्ख्या न्यूझीलंड या देशाला जवळजवळ 3 वेळा ते टीकाकरण झालं असतं, म्हणजे साधारण 46 लाखाच्या आसपास न्यूझीलंड या देशाची लोकसंख्या आहे, बरोबर। म्हणून हे जे तुम्हाला समोर दिसतंय ते अगदी चकाचक रस्ते जगाच्या 2.4 मेबी थोडी इकडे थोडी तिकडे 2.4 जमीन आपण वापरतो, म्हणजे आपल्या भारत त्याचं क्षेत्रफळ आहे, जगाच्या जमिनीच्या 2.4 एवढं क्षेत्रफळ आहे, पण जगाची